भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील बलिदान आणि त्यागाची अमर गाथा संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त क्रांतीवीरांच्या शौर्याच्या गाथा आझादी का सफर या मालिकेतून आम्ही आपल्यापर्यंत पोचवत आहोत आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत व्ही ओ चिदंबरम पिल्ले यांची गाथा आज आपण भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील सर्वात महत्वाच्या दिवसाबद्दल बोलतो आहोत एकोणीसशे वीसमध्ये मध्ये याच दिवशी स्वराज्याच्या मागणीसाठी ब्रिटिश राजवटीविरोधात असहकार चळवळ सुरू झाली हा महात्मा गांधीजींचा पहिला अखिल भारतीय सत्याग्रह होता एप्रिल एकोणीसशे एकोणीसमध्ये मध्ये अमृतसरच्या जालियनवाला बाग हत्याकांडामुळे ब्रिटिशांविरुद्ध उद्रेक निर्माण झाला आणि त्यामुळे या आंदोलनाला एक नवी दिशा मिळाली जालियनवाला बाग हत्याकांडात जमावावर पोलिसांना गोळीबार करायला लावणाऱ्या जनरल डायरवर कारवाई करण्यात ब्रिटिश सरकारनं चालढकल केल्यानं भारतीयांमध्ये नाराजीचा सूर म्हटला गांधीजींनी या सत्याग्रहाचं नेतृत्व अहिंसक पद्धतीनं केलं या काळात लोकांनी त्यांच्या पदव्या परत केल्या सरकारी शैक्षणिक संस्था न्यायालयं सरकारी नोकऱ्या परदेशी वस्तू आणि निवडणुकांवर बहिष्कार टाकला आणि कर भरायला स्पष्ट नकार दिला भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील कदाचित ही पहिलीच घटना असेल ज्यामुळे ब्रिटिश सरकारला संपूर्ण भारतातून विरोध सहन करावा लागला होता साहजिकच यामुळे ब्रिटिश सरकार हादरलं चोरी चोरासारख्या काही घटनांनी अहिंसक चळवळीचं नुकसान केलं त्यामुळे गांधीजींना आंदोलन मागे घ्यावं लागलं त्यांनी ते घेतलं असहकार चळवळीसाठी त्यांचं ध्येय साध्य करण्यात ते अपयशी ठरले पण लाखो भारतीयांना त्यातून प्रोत्साहन मात्र मिळालं बहिष्कार आणि सत्याग्रहांनी प्रत्येक भारतीयाच्या राष्ट्रवादाला एक नवीन ओळख मिळाली त्यानंतर प्रत्येक भारतीयामध्ये एकमात्र इच्छा निर्माण झाली ती भारत स्वतंत्र करण्याची भारतीय मूल्यांवर आधारित अनेक शाळा आणि महाविद्यालयं या काळात उघडली गेली या काळात खादी आणि इतर स्वदेशी गोष्टी चळवळीचं प्रतीक बनल्या या दिवशी महान देशभक्त आणि स्वातंत्र्यसेनानी कप्पलेतिया तमिझान व्हीओ चिदंबरम पिल्लई यांचा तमिळनाडूच्या तिरुनेलवेली इथं जन्म झाला त्यामुळे ते द तमिळ हिल्समॅन म्हणूनही प्रसिद्ध होते मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये व्हीओसी म्हणून ते ओळखले जाऊ लागले तारुण्यात त्यांच्यावर लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा प्रभाव पडला तो एक काळ होता जेव्हा सुब्रमण्यम भारती मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये सक्रिय होते ते तिथं स्वदेशीचा मुख्य प्रवक्ता आणि एक वकील म्हणून देखील प्रसिद्ध होते मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये त्यांनी हातमाग कापड उद्योग विकासासाठी स्वदेशी स्टोअर सुरू केलं आणि ते स्वदेशी उत्पादन आणि व्यवसायाचं नेतृत्व करू लागले राष्ट्रीय वखार मद्रास ॲग्रो इंडस्ट्रीयल सोसायटी लिमिटेड आणि द देश बिमाना संगम अशा अनेक संस्थांच्या निर्मितीमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली एकोणीसशे पाचमध्ये मध्ये बंगालच्या फाळणीनंतर त्यांना राजकीय चळवळीत रस निर्माण झाला त्यावेळी शिपिंग उद्योगावर ब्रिटिशांची मक्तेदारी होती स्वदेशी स्टीम नेव्हिगेशन कंपनी सुरू करणारे व्हीओसी हे पहिले भारतीय होते कंपनीसाठी त्यांनी एस एस गलिया आणि एस एस लाओद ही दोन स्टीम जहाजं खरेदी केली या जहाजांद्वारे तुती आणि कोलंबो बंदरादरम्यान व्यापार आणि प्रवासी वाहतूक चालू होती स्वदेशी चळवळीला विस्तृत स्वरूप देण्याचे प्रयत्न केल्यामुळे ब्रिटिश आणि व्हिओसी यांच्यात संघर्ष वाढला आणि मार्च एकोणीसशे आठ रोजी देशद्रोहाच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली त्यांची बॅरिस्टर ही सनद काढून घेण्यात आली उच्च न्यायालयात अपील केल्यानंतर डिसेंबर एकोणीसशे बाराच्या अखेरीस त्यांची तुरुंगातून सुटका झाली स्वदेशीच्या या प्रखर प्रवक्त्यानं एकोणीसशे छत्तीस सालापर्यंत स्वदेशी आणि स्वातंत्र्य संग्रामाची मशाल शेवटच्या श्वासापर्यंत प्रज्वलित ठेवली विद्वान लेखक आणि निर्भीड स्वातंत्र्य सेनानी व्हिओसी यांचं जीवन ही राष्ट्राच्या कार्यासाठी प्रतिकार संघर्ष आणि त्यागानं भरलेली एक कहाणी आहे